मित्रांनो, तुमचा बजेट जर 22-22 लाखाचा आहे तर आज मित्रांनो तुमच्यासाठीच 1 BHK फ्लॅट मी घेऊन आलेलो आहे। आपण फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत, त्याआधी मित्रांनो थोडी कनेक्टिव्हिटी जाणून घेऊयात। आज मित्रांनो आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील हेंद्रेपाडा परिसरामध्ये। इकडून जर चालत गेलं तर 15 मिनिटात तुम्ही स्टेशनला पोहोचणार आणि हा जो रस्ता गेलाय हा बदलापूर गावाकडे गेलाय। इकडून तुम्हाला एक 500-700 मीटरवर पेट्रोल पंप, त्याचबरोबर स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल एकदम आजूबाजूलाच आहेत। इथे 500 मीटरवर भारत कॉलेज सुद्धा आहे आणि आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील मेट्रो रेसिडेन्सी मध्ये। या बिल्डिंगचं नाव आहे मेट्रो रेसिडेन्सी। ही मेन गेटची एंट्री आहे मित्रांनो। इकडेच्या बिल्डिंग सर्व 7 माळ्याच्या आहेत आणि दुसऱ्या माळ्यावरती आपला फ्लॅट असणार आहे। गेटमधून आपण ज्या वेळेस एंट्री करतो त्यावेळेस समोरच आपल्याला बिल्डिंग पाहायला मिळते आणि आपला फ्लॅट जो असणार तो फ्रंट व्ह्यूला असणार आहे, त्याच्यामुळे मेन हा जो बाहेरचा व्ह्यू आहे हाच व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सो चला एक एक गोष्टी थोड्या पाहून घेऊया, त्याच्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला अजिबात लाईक करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, त्याच्यामुळे काय आहे की आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी प्रोत्साहन मिळतो। समोर पाहू शकता मित्रांनो, बॅकअपसाठी इथे जनरेटर सुद्धा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लाईट गेली तरी लिफ्ट काय चालू राहणारच आहे। सो ही बघा 7 माळ्याच्या सर्व बिल्डिंग आहेत आणि इकडे जर थोडंसं पुढे जाऊयात आपण, तर पुढे आल्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता आपल्याला बाईक पार्क करण्यासाठी सुद्धा समोर बरीचशी जागा आहे। सो ही आहे मेट्रो रेसिडेन्सी। चला मग बाहेरचा परिसर पाहून झाल्यानंतर आता लगेच आपण फ्लॅट पाहण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MA05 अक्षय। मित्रांनो, बदलापूर शहरामध्ये जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे आणि तुमचा बजेट जर 22-23 लाखाचा आहे आणि फ्लॅट सुद्धा तुम्हाला मोठा पाहिजे आणि स्टेशन पासून चालत अंतरावर सुद्धा पाहिजे, मग डोंट वरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी बदलापूर वेस्ट हेंद्रेपाडा परिसरामध्ये मेट्रो रेसिडेन्सी या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिलेलाच आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता मी बिल्डिंगच्या बाहेरच्या परिसराबद्दल काही माहिती देत नाहीये। तुम्हाला पटापट मित्रांनो इंटरनल या फ्लॅटची माहिती देतो, त्याच्यानंतर फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। एकच रिक्वेस्ट करेल मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ तर आवडतात पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओची रीच वाढत नाहीये। इनफॅक्ट व्हिडिओ जास्त लोकांना युट्यूब दाखवत नाही, त्याच्यामुळे लगेच व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। दुसऱ्या माळ्यावरती तुमच्यासाठी फ्लॅट घेऊन आलेले। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया आहे 630 स्क्वेअर फुटाचा आणि कार्पेट एरिया आहे 450 स्क्वेअर फुटाचा। टोटल मित्रांनो या बिल्डिंगला 8 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, सोसायटी रजिस्टर सुद्धा झालेले आणि आज जो हा रिसेल फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलेले, या फ्लॅटचं शेअर सर्टिफिकेट, OC, CC त्याचबरोबर लीगल जे पेपर लागतील ते पेपर सर्व आलेले आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो लोन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। म्हणून लवकरात लवकर मला कॉल करा आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी या। या फ्लॅटची किंमत असणार आहे मित्रांनो 22.5 लाख रुपये। रजिस्ट्रेशन करून जेमतेम मित्रांनो हा फ्लॅट तुम्हाला 24.5 लाखापर्यंत जाणार आहे, लवकरात लवकर मला कॉल करा। मित्रांनो आता जास्त वेळ घेत नाही, लगेचच आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊयात आणि व्हिडिओच्या शेवटला भेटूया। फायनली मित्रांनो रूम पाहण्यासाठी आता आपण वरती आलेलो आहोत। आता वरती दुसऱ्या माळ्यावर आल्यानंतर मित्रांनो थोडा आजूबाजूचा परिसर दाखवून देतो, नंतर आपण फ्लॅटमध्ये जाणार आहोत। आता या बाजूला 3 रूम आहेत मित्रांनो, हे बघा मध्ये इथे लिफ्ट आहे, बॅकअप सुद्धा आहे लिफ्टला आणि इकडे 3 रूम आहेत, इकडे आपल्या स्टेअरकेस दिलेले आहेत। सो चला लगेच रूम मध्ये जाऊयात आपण। आता रूम मध्ये एंट्री करण्यापूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे आपल्याला सेफ्टी डोर सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला सेफ्टी डोर लावण्याची इथे काही गरज नाही। चला मग रूम मध्ये जाऊयात। रूम मध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितच आहे आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। हा बघा आपला लिव्हिंग रूम आहे, चला त्या अँगलने पाहूयात। या रूम मध्ये लिव्हिंग रूमला कोणत्याही प्रकारची मित्रांनो आपल्याला बाल्कनी वगैरे बघायला मिळणार, परंतु आपण जे ग्रिल लावलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा एरिया जो आहे तुम्हाला युटिलाइज करता येतो। समोर तिथे बघायला गेलात तर समोरच मित्रांनो मेन रोड आहे, हे बघा इथूनच आपण एंट्री करतो आणि छोटा ग्राउंड पण आहे, तुम्ही सुरुवातीला पाहिलेलंच असेल। आता इथून जर आपला लिव्हिंग रूम पाहायला गेलात, हा बघा आपला लिव्हिंग रूम आहे, तुम्हाला तर माहितच आहे आपण एका भिंतीला वॉलपेपर लावून देतो आणि वरती बघा जी POP आहे ती किती चांगली आहे, स्क्वेअर POP आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, त्याच्यामध्ये लाईट सुद्धा वर्किंग कंडिशन मध्ये आहेत। तर हा आहे आपला लिव्हिंग रूम, बघून घ्या व्यवस्थित। या पुढच्या अँगलने तुम्हाला दाखवून देतो मी इकडचा लिव्हिंग रूम कसा आहे। जरी लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला इकडे अटॅच बाल्कनी नसेल तरी सुद्धा बेडरूम मध्ये मोठी बाल्कनी आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे। चला मग लिव्हिंग रूम पाहिल्यानंतर आपण लगेचच आता आतमध्ये जाऊयात। तुम्ही मित्रांनो व्हिडिओला लाईकच करत नाहीत, प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा। चला मग आतमध्ये जाऊयात। आता आतमध्ये आल्यानंतर इकडे बघू शकता मध्ये जो पॅसेज आहे तो किती मोठा आहे, हा पॅसेज आहे, ओल्ड प्रॉपर्टी मित्रांनो, 8 वर्ष झाले त्या बिल्डिंगला, त्याच्यामुळे जो एरिया आहे तो खूप मोठा मिळतो। तर राईट साईडला इकडे बाथरूम आहे, इकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम पाहून घेऊयात। हा बघा हा आपला बाथरूम आहे। आता बाथरूमच्या इथे आल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे मी पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगून देतो, इकडे आपल्याला बेसिन पाहायला मिळतो, हे बघा याच्याच बाजूला इथे लगेच आपल्याला
इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल। हे बघा इथे इंडियन टॉयलेट आहे, रिसेल प्रॉपर्टी असणार आहे बेसिकली मित्रांनो ही। सो बाथरूम आणि टॉयलेट पाहिल्यानंतर आता लगेचच आपण याच्याच अपोजिट असणार किचन पाहूयात। आता किचनची तुम्ही साईज मित्रांनो इथे चेकआउट करायला गेलात तर किचन जो आहे तो खूप मोठा आहे, तुम्ही इथे पाहू शकता बघा। तर किचन मध्ये आपल्याला बाकी एक बाल्कनी पाहायला मिळते जी 2 ते 3 फुटाची आहे, हे बघा। आणि फ्रंट साईड असल्यामुळे व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे आणि मेन रोडचा व्ह्यू आपल्याला इथून पाहायला मिळतो। ही बघा ही बाल्कनी, ही बाल्कनी आहे आणि इथून पुन्हा एकदा चेकआउट करू शकता। आपल्या बाईक वगैरे पार्किंग करायला इथे जागा आहे, जसं की सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे तरी सुद्धा वरतून सुद्धा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला। हे बघा आपला किचन आहे, खूप मोठा किचन आहे मित्रांनो। तिकडे एक आपल्याला पोर्टला बघायला मिळतो। सो असा आहे आपला रूम। चला पुढे जाऊयात, एकच आपल्याला प्लॅटफॉर्म आहे इकडे या ठिकाणी आणि पाण्याचं पिण्याचं आणि बोरिंगचं पाण्याचं कनेक्शन आपण घेतलेलं आहे। चला मग वेळ खराब न करता लगेचच आपण बेडरूम कडे जाऊयात। आता बेडरूम मध्ये आल्यानंतर इथेही तुम्ही पाहू शकता आपला बेडरूम आहे तो खूप मोठाच आहे। तिकडे आपल्याला लगभग 6 फुटाचा टेरेस आहे, मी तुम्हाला दाखवून देतो। त्याआधी व्यवस्थित आपण आपला बेडरूम पाहून घेऊयात। तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो। हे बघा आपला बेडरूम आहे आणि या बेडरूम मध्ये 7 ते 7 फुटाचा मित्रांनो तुम्हाला टेरेस पाहायला मिळतो। तुम्हाला जर बेडरूम छोटा वाटत असेल तर तुम्ही याला पूर्ण तोडून मोठा करू शकता। ही पण फ्रंट साईड आहे, तुम्ही इथून पाहू शकता। हे बघा मित्रांनो किती मोठा आहे, इथे थोडीशी घाण ठेवले, इकडे आपण कव्हर केलेलं आहे मित्रांनो, इथे पत्रा लावलेलं तुम्ही पाहू शकता। हे बघा चला पुन्हा एकदा बेडरूम इथून पाहूयात आपण। हा आपला बेडरूम आहे। त्या फ्लॅटला तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर सुरुवातीला मी प्राइस सांगितलेलंच आहे, तरी सुद्धा व्हिडिओ स्किप केला असेल तर 22.5 लाख रुपयाची फ्लॅट कॉस्ट असणार आहे। रजिस्ट्रेशनचे जे चार्जेस असणार आहे ते वेगळे असणार आहेत। चला आता पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम कडे जाऊयात। आता पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम कडे आलेलो आहोत। चला मग आता पुढे लोन बद्दल डिस्कस करूया। मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। 22.5 लाख रुपयाची प्राइस असणार आहे, त्याच्यामध्ये बघूयात आपण स्लाइडली निगोशिएबल करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। स्टेशन पासून असे वॉकिंग डिस्टन्सला जे फ्लॅट असतात त्यांची किंमत मित्रांनो 25 लाखाच्या वरतीच जाते, परंतु तुमच्यासाठी मी ऑल इन्क्लुझिव्ह जर बघायला गेला तर हा फ्लॅट साधारण 24 ते 24.5 लाखामध्ये तुम्हाला पडणार आहे। तर लवकरात लवकर मला कॉल करा, राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ येतपर्यंतच होता। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ दर एक दिवसाआड येतच असतात तर सबस्क्राईब पण करून ठेवा। चला मित्रांनो मग आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।